महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार. सुप्रिया सुळेंविरोधात भाऊसाहेब सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा दावा. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विकास कामांचं रथ. या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या सुरू. विधानसभेला आमचं काम करतील त्यांचंच लोकसभेला काम करू. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता ठाकरेंचा इशारा. तर 2024 ची विधानसभा आम्हीच लढवू, राजवर्धन पाटील यांचं वक्तव्य. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण. लातूरात काँग्रेसचे बडे नेते सोहळ्यासाठी हजर. लातूरच्या निवळी इथं विलास सहकारी साखर कारखाना प्रांगणात हा पुतळा उभारण्यात आला. लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण. व्यासपीठावरून बोलताना रितेश देशमुख यांना अश्रू अनावर. विलासरावांच्या पत्नी वैशाली देखील भाऊ. अमित देशमुख ती वेळ आली आहे, तुम्ही पाऊल उचललं पाहिजे. लातूरात रितेश देशमुखांचं सूचक वक्तव्य. 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दौरा. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे 19 सभा घेणार. सभा घेऊन उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. जरांगेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही, जरांगेंचा इशारा. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे इथं मराठा आंदोलकांनी आक्रमक होत मुक्कामी असलेली एसटी बस पेटवली. विभागीय नियंत्रकांकडून 4 आगारातील एसटी सेवा बंद. ऐन रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे मात्र हाल. शिवजयंतीनिमित्त उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पुणे शहरातील वाहतुकीत बदल. शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी बंद. शिवजयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये 15,000 स्क्वेअर फुटावर साकारली महाराजांची रांगोळी. 40 क्विंटल रांगोळीचा वापर. रांगोळी कलावंत अनिल काळे आणि चतुर्भुज आर्ट फाउंडेशनची कलाकृती. शिवजयंतीनिमित्त जळगावात विविध उपक्रम. शिवकालीन नौका आणि गडकिल्ल्यांचं प्रदर्शन. शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचवावा हे या प्रदर्शनाचं प्रमुख उद्दिष्ट. कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी मार्च अखेरपर्यंत खुला होणार. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून प्रलंबित कामांना गती, त्यामुळे या दोन्ही मार्गिकेतून वाहन चालकांचा प्रवास आता सुखकर होणार. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परळीतील क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी. 27 चेंडूत फटकावल्या 25 धावा. परळीकरांची क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गर्दी. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेविरोधात एल्गार. जिल्हा बँकेत संचालक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची ईडी चौकशी व्हावी. शेतकरी संघर्ष समितीची मागणी. गो तस्करी थांबवण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांताचे महामंत्री गोविंद शेंडे यांचा आरोप. गोहत्या आणि गो तस्करी विरोधात कडक कायदा असताना त्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याचाही आरोप. सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चहा विक्रेत्यावर चाकूने वार. शिर्डीतील धक्कादायक घटना. हल्ला करणारे आरोपी गाडी सोडून पसार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.